दिवाळीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना खास भेट दिली आहे. पंतप्रधान मोदींनी सोमवारी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत पीएम किसान सन्मान संमेलनाचं उद्घाटन केलं. यावेळी पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी 16,000 कोटी रुपयांचा 12वा हप्ताही जारी करण्यात आलाय. आता फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. दिवाळीच्या तोंडावर देशभरातल्या 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून 2,000 रुपये जमा होणार आहेत. पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 12वा हप्ता जमा होईल. शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 16,000 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे. खात्यात निधी जमा झाल्याचा मेसेज न आल्यास पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन पैसे जमा झाले की नाही याची माहिती मिळणार आहे.